आता 2024 इलेक्शन आहे ते बघा, काय वाटतंय आपण कुणाला पाठिंबा द्यायच्या वेळेस? आमचा महाविकास आघाडी, महाविकास आघाडीलाच पाठिंबा द्यायचा. महाविकास आघाडीचे काम आहेत का पण आपल्या साईड भरपूर? सांगता येतील का काही कामं? आमच्या गावात जवळजवळ 25-30 कोटीची कामं आहे अशी बापूच्या 5 वर्षात. सरकार सरकारच्या नंतर जवळजवळ 10 कोटीची कामं आहेत, सरकारच्या माध्यमातून 15 कोटीची कामं आहेत. आणि हकेच्या अंतर आहे बापू आम्हाला. समजा कारखाना जरी आज हे काय झालं असेल तर कशामुळे बंद आहे काय सगळं समाजाला पण माहिती. कारण दादांनी मांडोगाच्या सभेमध्ये सांगितलं होतं कोणचा माईचा आपत्ती येतो कारखाना चालू करायला म्हणून. मग ह्याचा अर्थ आम्ही समजून घेतला कोणी अडवले कर्ज काय झाले. आणि मुळात पवारसाहेबांना मानणारा आमचा मोठा गट आहे, आमच्या वडिलापासून आजोबापासून आम्ही. त्यामुळं पण आता महायुतीचं सरकार जे आहे ते कुठेतरी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा कर किंवा महिलांसाठी कुठेतरी लाडकी बहीण योजना काढ अशा पद्धतीने कामं करते, काय वाटतं हा सगळ्या निवडणुकीचा फारसे असं वाटतं? नक्कीच नक्कीच निवडणुकीचा फारसे हो फारसे आहे. मग लगेच का नाही चालू केलं शिंदे साहेबांनी 2.5 वर्षापूर्वी? तेव्हाच करायचं चालू लाडकी बहीण, त्यावेळेस माहीत नव्हतं त्यांना लाडकी बहीण. अशोक बापूंची कामं होतात आपल्या भागामध्ये वाटतंय? 100% काम आहे बापूंचं. बापूंला पर्यायच नाही. आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यातून एकच आमदार आहे पवारसाहेबांसंग, एकनिष्ठ राहिलेला. त्यामुळे आम्ही एकनिष्ठेच्या मागच राहणार. बरं, काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर काही शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये महिलांच्या परिस्थितीमध्ये जी बेरोजगारी वाढते सध्या तरुणांची त्याच्या संदर्भात काही विकास होईल असं वाटतंय का? 100% विकास होणार. पवारसाहेब जर असेल ना शेती मालाला हमीभाव किंवा तुमचं आपल्या सोसायट्या पीक आपलं पीक कर्ज जे 100% माफ केलं तर पवारसाहेबांनी त्याच्यासारखा एखादा मोठा ते निर्णय घेऊ शकतात. त्यांचा विश्वास आहे आमचा, दुसऱ्या ह्या लबाडांचा विश्वास नाही कोणावरच. कोणावरच विश्वास? कोणावरच नाही. शिंदे नाही, फडणवीस नाही, दादांना आम्ही खूप मानलो होतं. परंतु दादांनी बापाच्या पोटात लात मारून मोठा व्हायला गेला, दादा घरीच बसणार आहे. ठीक आहे, हरकत नाही आहे. तर आपली प्रतिक्रिया आपण खूप छान पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे, तरी देखील असं विचारावं असं वाटतं. काय वाटतं तुमचा अंदाज काय की यंदाच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल की महायुतीचं? महाविकास आघाडी 180+. एकशे ऐंशी प्लस. ओके, धन्यवाद सर, थँक्यू.